हाय फ्रेंड्स, नमस्कार। अपन गृहिणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोळशाचं मंजन कसं बनवायचं ते। त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतले, 8-9 मी लवंग घेतले, एक छोटा तुकडा मी तुरटीचा घेतला आहे आणि थोडे निंबाचे पत्ते घेतलेले आहेत जे मी वाढवलेले आहेत। इथे मी कोळसा घेतलेला आहे। हा कोळसा चांगला कोरडा आहे, चांगला वाळवलेला आहे मी। जर ओला असणार तर तुम्ही वाढून घ्यायचं, नाहीतरी कोळसा आपला कोरडाच असतो। जर ओला असला तर तुम्ही त्याला वाढूनच घ्यायचं। इथं मी सेंदा नमक घेतलेलं आहे जे आपण उपवासासाठी वापरतो, ते मीठ मी त्याच्यात घालणार आहे। सुरुवातीला आपल्याला पहिले जे आपले मोठे मोठे तुकडे आहेत कोळशाचे ते आपल्याला कुटून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे आहे, चांगलं बारीक वाटायचं आहे। म्हणून आपल्याला पहिले सुरुवातीला खलबत्त्यामध्ये थोडे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर असंच वाटायचं असंच कुटायचं असणार तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ही हे मंजन तयार करून घेऊ शकता। एवढं आहे की तुम्हाला मेहनत जास्त लागेल, जे की मिक्सरमध्ये पटकन बनून तयार होतं। असेच आपल्याला सगळे तुकडे करून घ्यायचे आहेत। हा कोळसा तुम्हाला जे लोक चूल पेटवत असतील त्यांच्याजवळ भेटून जाईल। मी माझ्या चॅनलवरती हेअरस्टाईल रेसिपीज, मेहंदी, रांगोळीची व्हिडिओ टाकत असते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत आपली जी लोंग आहे तुरटी आणि जे पत्ते आहेत आपले ते पण थोडे कुटून घ्यायचे आहेत, थोडे बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला सोपं जाईल। त्याच्यानंतर आपण जे कोळसा कुटलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे, मीठ घालून घ्यायचे आहे, आपलं सेंदा नमक मीठ घालून घ्यायचे आहे। मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून बारीकसर वाटून घ्यायचे आहे। ह्या मंजनचे खूप फायदे आहेत। ह्या मंजने तुमचे दात पिवळे पडणार नाहीत, पांढरे शुभ्र चमकतील। आणि जर काही लोकांना त्रास होतो कोलगेट वगैरे वापरल्याने, कारण त्याच्यामध्ये काही प्रकारचे केमिकल्स वगैरे टाकलेले असतात, हे मंजन तुम्ही वापरलं तर तुम्हाला त्रास होणार नाही। जुन्या काळी लोक हेच मंजन वापरायचे, म्हणून त्यांना त्यांचे दात स्ट्रॉंग असायचे। चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।